लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ बाबा आढावजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहे, त्यांनी 95व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन कालपासून पुकारलं आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. बाबा, नेमकी मागणी काय आहे तुमची? कालपासून तुम्ही आत्मक्लेश आंदोलन करताय. प्रथमत एक सांगितलं पाहिजे की लोकशाहीचा मुद्दा तू मांडला आहेस हा सर्वसाधारण मुद्दा असतो, परंतु मी प्रत्येक सध्याच्या परिस्थितीत दोन प्रश्न ताजे आहेत, अगदी पूर्ण ताजे आहेत की महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या निमित्ताने वृत्तपत्रांची स्पेक्युलेशन्स केलेली होती त्यापेक्षा अगदी वेगळं घडलं. आता मला, मी स्वतः 1952 ज्या निवडणुका झाल्या, पहिल्या निवडणूक जी झाली तेव्हापासूनचा मी साक्षीदार आहे आणि माझ्याच लक्षात आलं यावेळेला जे काही सगळं घडलं ते अत्यंत विपरीत आणि ती शरम आणणार आहे. काय घडलं त्यामध्ये? एक तर गोष्ट अशी की पैशाचा वापर इंग्रजीच्या काळामध्ये जसं म्युन्सिपॅलिटीमध्ये व्हायचं त्याच्यापेक्षा अतिशय वाईट पद्धतीने यावेळेला पैशाचा व्यवहार अतिशय भयानक झाला. तर त्यात खाजगी सोडा, पक्षांसोडा, सरकारने त्यात हे केलं. म्हणजे शिंदेंनी ज्या पद्धतीने बहुभेट निधीचं जे चुरणूक दाखवली आणि वाटलं आणि प्रत्येक सगळे विचारायचं मिळालं का, माता आठवण ठेव, हा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता हे त्यांनी ऐनवेळ का केलं? अगदी निवडणुका तोंडावर असतानंतर ते केलं आणि त्याचा त्यांना त्याचा मध्यप्रदेशात जो काही त्यांना जो काही त्यांच्या पक्षाला फायदा झाला असेल तर प्रश्न तो उभा नाही. हा पहिल्यांदा घडल्या प्रकारे. आणि नंतर ह्याच्यात काय झालं की उमेदवारांच्या बाबतीत आणि ज्यांच्या बाबतीत शब्द बोलायचं म्हणजे की अगदी किती आकडा याला काही मर्यादाच नाही राहिली. हा एक भाग मला खटकला. मी ज्या गरिबांशी बोलतो आहे त्यांच्यासुद्धा तेच, म्हणजे त्यांच्या महिलांनी पैसे मिळायला सांगितलं मला, मला मिळाले म्हणाले आमच्या नावाला आले. म्हणलं आता म्हणलं तुम्हाला काय वाटतं आता काय करावं म्हणलं, म्हणजे त्यांनी अशी दाखवलं की काय मजबुरी पडली आमची, काहीच मिळतं तर महागाई वाढते इकडे, काहीच नाही तर थोडं ठीक आहे. माझ्या अशीने हे अतिशय घातक आहे. लोकांना थोडंसं वाटतं सरदारने लाडात बोललं मुख्यमंत्र्यांनी, हे तात्पुरुस काही असलं तरी एकूण भारतीय लोकशाहीचा जो साचा आम्ही मताच्या लोकशाहीचा केलेला आहे त्या स्वाचाराचा एक धोका निर्माण झालेला आहे की आता प्रचंडपणे जर निवडणुकामध्ये पैसा वाटायला लागले, धाक द्यावरशी सुरू झाला तर त्या खेळपडे काय होणार आहे मग शहरात. कालपासून तुम्ही हे आंदोलन सुरू केलं आहे, काल काही जण इथे पुण्यतिथी होती म्हणून आले आणि तुम्हाला भेटून गेले. मला पहिला म्हणता पुढा तू लांबत असेल तर मी कमी करायला तयार आहे ते तू सांग. तर हा पैशाचा जो अतिशय धुळगूस घातला गेला तो एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा होता की याच निवडणुकीच्यामध्ये दोन प्रकार घडले. एक अतिशय महत्त्वाचा प्रकार घडला आहे, अमेरिकेच्या कोर्टा एका कोर्टाने अदानी नावाच्या ह्या आपल्याकडच्या त्याच्या मोठ्या भांडवलदाराला त्याला अटक करावी असं समन्स काढलं आणि भारताबाहेर असलेल्या पंतप्रधानांनी मोदींची उडून जाहीर केले की आम्ही अदानींच्या पाठीमागे आहोत. त्या कोर्टाने अशी अपेक्षा केली की भारत सरकारने मदत करावी आम्हाला का, तर त्यांच्यावर अतिशय भयानक भ्रष्टाचाराचा प्रकार आहे आणि त्या जगातलं नव्हे, आंध्रमधल्या विजेच्या प्रकरणामध्ये जे कंत्राट त्यांनी घेतलेले आहे त्यासाठी त्यांनी जो गडबड केलेली सगळी त्याच्याबद्दल गेली 2-2.5 पैसेसारखं चाललेलं आहे. आता त्यांनी सांगितलं की आमच्या पुरेसे पुरावे आलेले आहेत त्या माणसाला. आता एरवी अमेरिकेच्या गळ्यात गळा घालणारे ट्रम्पचा स्तुती करणारे आमचे पंतप्रधान यांनी त्या कोर्टाकडे दुर्लक्ष करून ते धावत इकडे आलेले आहेत
आणि मुंबईसारख्या शहरात तर पैसा लोकांनी खूप गुंतवला आहे, त्या योजनेनं पैसा गुंतवला, वांद्रातून गुंतवले, असल्यामुळे ते इथं आले आणि लक्षात येईल आता तुमच्यासारख्या पत्रकारांचं एक काम आहे की ऐन वेळा सगळं चित्र बदलतं, ऐन वेळा म्हणजे लोकसेवेच्या वेळेला 10 जागा मिळवणारे शरद पवार त्यांच्या वाटेल आमदारकीचे म्हणजे इतके हे एकदम मोठं चित्र बदललं. माझ्यासारख्या माणसाला न पटणारी गोष्ट आहे. आता कालपासून तुम्ही इथे आंदोलन करतायत, काल इथे अनेक जण येऊन गेले, त्यांनी तुमच्या भेटी घेतल्या, रात्रभरात कोणी तुमच्याशी संपर्क साधला आहे का सरकारकडनं किंवा सरकारच्या काही नेत्यांकडनं? पण माझं म्हणणं आहे की मी सरकारच्या संबंधाची अपेक्षाच करत नाही. सरकार आले आले होते ना काल भुलेवाड्या, त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले आमदार आहेत. नाही नाही, सुनील कांबळे भेटून गेले, सुनील कांबळे भेटून गेले, तुमचे भुजबळ भेटून गेले, पण ते रोहित पवार भेटून गेले, पण चांबा पाटील जे आलेले होते पाडे आले होते ते फुल्यांना हे करून निघून गेले, त्यांनी पाहिले सुद्धा नाही, म्हणजे माझ्या अगदी दोन फुटावून गेले. रोहित पवार असं म्हणाले काल की तुम्ही 95व्या वर्षी आंदोलनाला असं बसू नका, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तर तुम्ही आंदोलन हे कुठेतरी थांबवून तब्येतीची काळजी घेणार आहात? भुजबळांनी काही नाही, भुजबळांनी प्रकृतीची काळजी आहेच ते म्हणाले, बाकी ज्यांनी मागे घ्या वगैरे काही बोलले. शरद पवारांचा फोन आला होता असं कळत आहे. हो आला होता ना. काय म्हणाले शरद पवार? ते भेटायला येणार आहेत म्हणते. भेटायला ते कळलेलं नाही, पण आधी यांचं चाललं होतं की माझी फोनवर बोलावं, पण ते म्हणाले त्यांनाही फोनवर बोलता येत नाही नीटपणे, आणि मलाही जरा उपचार करतो जरा त्रास होतो, तेव्हा ते म्हणाले मी प्रत्यक्षच तुम्हाला येऊन भेटतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील पण इथे आले होते, इथे आलेल्या प्रत्येकानं तुमची तिथे येऊन भेट घेतली, पण चंद्रकांत पाटील थेट निघून जाताना दिसले. नाही त्यांचं माझी अपेक्षाही नव्हती त्यांची, ते त्या सरकार पक्षाचे आहेत आणि मी त्या अपेक्षा तुम्ही विचारलं म्हणून म्हणतो, माझ्याबद्दल तक्रार कोणतीच नाही आहे, कारण या आंदोलनामध्ये मी सरकारकडे हे करते करायला मला जे आत्मक्लेश वाटला लोकशाहीचा बाईक म्हणून या भारताचा नागरिक म्हणून ते मला वाटलं, मी आणि माझ्यासारख्या सिनियर माणसांनी करावं आज औचित्य आहे या म्हणजे काही बहिणी काही नाही काही आम्ही जे मोडले जवळ केले आहेत. प्रश्न असा आला आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही घटना तो मूल्य जी मान्य केलेली स्वातंत्र्य समता बंधुता वगैरे सगळे आहे, आणि हे काय काय चाललं आहे काय या वेळेला सत्तेसाठी पुढची भूमिका तुमची काय? गंमत बघा, निवडणुका होऊन सुद्धा ज्या पक्षावर सर्वात जास्त तो पक्ष भाजप मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करू शकत नाही, म्हणजे पक्षांतर्गत सुद्धा खूप बेदिलीशी जी आहे तशी अतिशय बेदिली आहे. आज हा आज मुद्दा मी हा प्रश्न काढतो, काल तो नव्हतो पण आज मी पाहतोय खरबत चाललेली आहेत, म्हणजे या आणि सामान्य माणसाला कळतच नाही त्याला. बरं ठीक आहे, पैसे वाढले निवडून गेले त्यांचं हे घेतले, मला जो भारत त्यांना पुढं जायचा आहे अगदी. आजचा दुसरा दिवस आहे, उद्या शेवट होणार आहे, पण तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मी ठरवलं आहे की यातून आता असं आहे की मी काही एकटा नाही, मी ज्या हिशोबाने हे केलं आहे या सगळ्या घटकांना माझी विनंती आहे की जरा राजाहो रात्र वैराची सावध राहा. ते आमचे सगळे लोकांच्यानं आहे मान्य, ते सगळे इथं माझ्याबरोबर बसलेले ते आजूबाजू आता सगळे बसलेले आंदोलन मागे घेणार नाही, उपोषण मागे घेणार काय काय 3 दिवस मी काही कोणाच्या ह्याच्याकरता करायचा प्रश्न नाही आहे. मला माझ्यामुळे कोणाला काही संकट निर्माण झालेलं नाही. माझं म्हणणं आहे की ज्या वर्गाच्या मी परत नेतृत्व करत होतो ज्यावरून भागलो आहे त्यांना जाणीव व्हावी. हे थोडक्यात मी थोडं माझ्या वयाचं भागून तू आता मुलगी आहे म्हणून तुझ्या थोडा मुद्दा मी सांगतो. एखाद्या घरामध्ये नवरा मुलगा जर सारखा सुनेला मारत असेल तर त्या सासऱ्याने काय करावं तुला असं वाटतं? सासरा शेवटी हेच म्हणणार ऐक तू ऐक हे बरोबर नाही तर सासरा काय म्हणतो? हे बघ मी अन्न बंद करेन, मला नाही मी खान जेवण सोडून देतो, त्याच्या पद्धतीचं आहे माझं आहे. माझा आत्मक्लेश आहे, आम्ही जो आत्मक्लेश मी काही सरकारकडे सरकार सुधारवलं त्या ते ऐकणारही नाही, पण कोणीतरी माणसाने हे केलं आहे. अगदी परंतु उदाहरण आहे, खारीचं उदाहरण आहे, पण तसं आहे.
बाबा आढावांना शरद पवार आज किंवा उद्या त्यांच्या वेळेनुसार भेटायला येणार आहेत. त्यांचं आत्मक्लेश आंदोलन उद्यापर्यंत असणार आहे. मात्र हे सगळं आहे ते चुकीचं कुठेतरी चाललंय. समाजाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणार आहे असं मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी वांढरे, एबीपी माझा, पुणे. आता मी हे जाहीर केल्यानंतर काही मंडळींनी सांगितलं की हा हिंदू मुसलमान प्रश्न निर्माण झाला आहे, याच्याबद्दल जरा दखल घ्यायला हवं. तरी अरे काय चाललं काय सर, संत मग तुम्ही सांगताय. म्हणजे घटनेतलं सेक्युलर राज्य हे बाजूला ठेवलं जाते आता पूर्णपणे. म्हणजे तो एक प्रश्न निर्णय. आणखी एक प्रश्न लोकांनी आणला तो कोणता, निवडणुकीमध्ये जी यंत्रणा जी आहे निवडणुकीची आजची, या निवडणुकीच्याबद्दल संशय निर्माण हो असं सगळं झालेलं आहे. म्हणजे मी मत खरोखर देत त्याने गेले का मत आता माझ्या अपहार झाला आहे. म्हणजे या यंत्रणेबद्दल त्याबद्दल मी एवढंच म्हणेन की त्याच्या हाते अनेक वेळापूर्वी बोललं गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल मते व्यक्त केलेले आहे. पण तरी मला असं वाटतं, मला मी काल पाहिलं की याबद्दल शंका घेण्याचा काही जागा आहे. खरोखर शंका येतो काय आई, अगदी काल मी बोलू नाही पण आज मी बोलेन की झालेल्या ह्या निवडणुका यामध्ये किती हक्का लोकांना, कोणते हक्क लोकांना किती बनवलं गेलं याबद्दल विरोधी पक्ष वगैरे बाकीच्या पक्षांनी सुद्धा एक समीक्षा नेमावं. सरकारच करेल असं नाही आहे. मी पवारांना तेच सांगणार आहे, पवारांना मी तेच सांगणार आहे, तुला आत्ताच सांगतो की एक राष्ट्र तुम्ही महाराष्ट्राची निवडणूक झाली, महाराष्ट्राच्या पातळीवर तुम्ही तुमचा अधिकार तुम्ही सिनियर आहात, तेव्हा एक एक विधी एक समिती नेमा आणि ते पहा. न्यायालयसुद्धा जर आमची भ्रष्ट व्हायला लागली, मशिदीबाजी करायला लागली तर अवघड आहे. अशा वेळेला स्वस्त बसणं शक्य माझ्यासारखं शक्य नाही. म्हणून हा आत्मक्लेशाचा मार्ग मी घेतलेला आहे. यांनी नाही जमलं मी तरुण वर्गाला सांगेल की जरा मग जरा सत्याग्रह मार्गाचा विचार करा. गांधींच्या काळामध्ये असं आत्मक्रिय नाही जमलं, लोकांनी रस्त्यावर यावं, लोक येतील, जेव्हा दिलेले पैसे संपून जातील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.